नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बी के प्रवीण देसले चॅनलमध्ये सर्व पालक व विद्यार्थ्यांचे स्वागत आहे या चॅनलवर पाचवी ते दहावी मॅथेमॅटिक्स या महत्त्वाच्या विषयासोबत इतर विषयांच्याही व्हिडिओ अपलोड करत आहोत तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोप्या भाषेतील अभ्यासाचा लाभ घ्या विद्यार्थ्यांनो आज आपण इयत्ता आठवी विषय इतिहास पाठ क्रमांक अकरा समतेचा लढा या पाठाचा स्वाध्याय अभ्यासूया प्रश्न एक दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा दिलेले पर्याय लाला लजपतराय साने गुरुजी रखमाबाई जनार्दन सावे एक राजकोट येथे रेडक्रॉस सोसायटीची स्थापना टिंबटिंब यांनी केली राजकोट येथे रेडक्रॉस सोसायटीची स्थापना रखमाबाई जनार्दन सावे यांनी केली दोन अमळनेरच्या गिरणी कामगार युनियनचे अध्यक्ष टिंबटिंब हे होते अमळनेरच्या गिरणी कामगार युनियनचे अध्यक्ष साने गुरुजी हे होते तीन आयटकच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष टिंबटिंब होते आयटकच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष लाला लजपतराय हे होते प्रश्न दोन टिपालिया एक महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे सामाजिक कार्य उत्तर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी पुढील सामाजिक कार्य केले एक दलितांना स्वाभिमानी आणि उद्योगी बनवणे हे विठ्ठल रामजी शिंदे यांचे ध्येय होते दोन उच्चवर्णी मनातील मनातील विषयक भ्रामक समजुती नष्ट करण्याचा त्यांनी प्रयत्न केला तीन मुंबईत परळ देवनार या भागात त्यांनी मराठी शाळा उद्योगशाळा सुरू केल्या दोन राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात केलेल्या सुधारणा उत्तर राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात पुढील सुधारणा केल्या एक मोफत व सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला दोन जातीभेद निर्मूलनासाठी रोटीबंदी बेटीबंदी आणि व्यवसायबंदी हे जातीतील निर्बंध दूर केले तीन आंतरजातीय विवाहास कायदेशीर मान्यता दिली चार संस्थानातील बलुतेदारी पद्धती नष्ट केली आणि लोकांना व्यवसाय स्वातंत्र्य देऊन त्यांची सामाजिक गुलामगिरीतून मुक्तता केली प्रश्न तीन पुढील विधाने कारण स्पष्ट करा एक सरकारने साम्यवादी चळवळ चिरण्याचे ठरवले उत्तर एकोणीसशे पंचवीस साली स्थापन झालेल्या साम्यवादी पक्षाचा कामगार वर्गात प्रभाव वाढू लागला दोन आर्थिक व सामाजिक समतेच्या तत्वावर समाजाची फेररचना झाली पाहिजे असे साम्यवादी नेत्यांचे मत होते तीन कामगारांच्या व शेतकऱ्यांच्या लढाऊ संघटना उभारण्याचे कार्य साम्यवादी तरुणांनी या काळात केले चार साम्यवादी चळवळीचा वाढता प्रभाव सरकारला धोकादायक वाटू लागला त्यामुळे सरकारने साम्यवादी चळवळ चिरडण्याचे ठरवले दोन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुकनायक बहिष्कृत भारत यासारखी वृत्तपत्रे सुरू केली उत्तर एक स्वातंत्र्य समता व बंधुता या तत्वांवर समाजाची उभारणी करण्याचे ध्येय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाळगून होते दोन सामाजिक समता आणि स्वाभिमानावर आधारलेली चळवळ त्यांना करायची होती तीन त्या दृष्टीने समाजात जागृती घडून आणणे आवश्यक होते चार दलितांच्या दुःखांना वाचा फोडायची होती आपले हे विचार समाजापर्यंत पोचण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अनेक वृत्तपत्रे सुरू केली तीन राष्ट्रव्यापी कामगार संघटनेची आवश्यकता भासू लागली उत्तर एकोणीसाव्या शतकात कापड गिरण्या रेल्वे यासारख्या उद्योगांची सुरुवात झाली होती कामगारांची संख्या कमी होती दोन कामगारांच्या संघटना नसल्याने कामगार संघटित नव्हते तीन पहिल्या महायुद्धानंतर भारतात औद्योगिकरणाचे प्रमाण वाढले त्यामुळे कामगार वर्गाची वाढ झाली त्यातून राष्ट्रव्यापी कामगार संघटनेची आवश्यकता भासू लागली प्रश्नचार पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा एक आधुनिक भारताच्या जडणघडणीत समतेचा लढा महत्वाचा का ठरतो उत्तर स्वातंत्र्याच्या लढ्यामुळे लोकांना राजकीय स्वातंत्र्य मिळाले परंतु स्वातंत्र्याप्रमाणेच समतेचा लढाही महत्त्वपूर्ण होता एक ह्या लढ्यामुळे सरमजामशाहीला धक्का बसून शेतकऱ्यांना न्याय मिळू लागला शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष दिले जाऊ लागले दोन कामगारांचे लढे तीव्र होऊन समाजवादी समाजरचनेची हा वर्ग मागणी करू लागला तीन स्त्रियांची दयनीय स्थिती सुधारण्यासाठी पुरुषांबरोबरच स्त्रियांचे नेतृत्व पुढे येऊन स्त्री पुरुष समानतेचा आग्रह धरला जाऊ लागला दोन पूर्व खानदेशात साने गुरुजींनी केलेले कार्यलिया उत्तर एक एकोणासशे अडोतीस साली पूर्व खानदेशात अतिवृष्टी होऊन पिके बुडाली दोन हलाकीची परिस्थिती झालेल्या शेतकऱ्यांना शेतसारा माफ करून घेण्यासाठी साने गुरुजींनी शेतकऱ्यांना संघटित केले तीन जागोजागी सभा मिरवणुका घेऊन कलेक्टर कचेरीवर मोठ्या संख्येने मोर्चे काढले चार धुळे अमळनेर येथे गिरणी कामगारांचे संघटन करून किसान कामगारांची एकजूट घडवून आणली तीन कामगारांनी हुबे केलेले लढे राष्ट्रीय चळवळीस पूरक कसे ठरले उत्तर एक भारतात विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात उद्योगधंदे सुरू झाल्याने कामगारांचा मोठा वर्ग उद्याला आला आपल्या समस्यांसाठी हा वर्ग लढे देऊ लागला कामगारांच्या या लढ्याने स्वातंत्र्य चळवळीस पाठबळ मिळाले दोन वंगभंग आंदोलनाच्या काळात स्वदेशीला पाठिंबा देण्यासाठी कामगारांनी वेळोवेळी संप केले तीन एकोणीसशे अठ्ठावीस साली मुंबईत गिरणी कामगारांनी सहा महिने संप केला रेल्वे कामगार ताक कामगार आसामातील चहामळे कामगार अशा अनेक ठिकाणच्या कामगारांनी तीव्र लढे दिले चार कामगार चळवळीच्या वाढत्या शक्तीने सरकारही अस्वस्थ झाले अशा रीतीने कामगारांचे हे लढे राष्ट्रीय चळवळीस पूरक व उपयुक्त ठरले चार स्त्रीविषयक सुधारणा चळवळीचे स्वरूप स्पष्ट करा उत्तर एक भारतातील समाजव्यवस्थेत स्त्रियांना दुय्यम स्थान होते दृष्ट चालीरितींमुळे त्यांच्यावर अन्याय होत असे विसाव्या शतकात स्त्रीविषयक सुधारणांसाठी समाजात जागृती होऊ लागली दोन स्त्रियांचे नेतृत्व पुढे येऊन त्या स्वतंत्र संस्था आणि संघटना स्थापन करू लागल्या तीन वारसा हक्क मतदानाचा हक्क इत्यादी प्रश्नांबाबत संघटनांच्या माध्यमातून स्त्रिया संघर्ष करू लागल्या चार सार्वजनिक जीवनात स्त्रियांचा सहभाग वाढला राष्ट्रीय चळवळीत व क्रांतिकार्यातही त्यांचा मोलाचा सहभाग होता स्त्रीविषयक सुधारणा चळवळीमुळे स्त्रियांना प्रांतिक मंत्रिमंडळातही स्थान मिळाले विद्यार्थ्यांनो आज आपण समतेचा लढा या पाठाचा स्वाध्याय अभ्यासला Thank you.